नमस्कार, मी पूजा, एमकेन मराठी मध्ये आपलं स्वागत. राज्यातील विशेष घडामोडींसोबत देश विदेशातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावरून सर्व देशात असंतोष निर्माण झालाय. उन्नाव प्रकरणातील तसेच निर्भया प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येते. निर्भया प्रकरणातल्या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नव्हती. आता या आरोपींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षेची अंमलबजावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे. शिवसेनेने देशाच्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. रघुराम हे अर्थव्यवस्थेचे निष्णांत डॉक्टर आहेत आणि त्यांनी केलेली नाडी परीक्षा योग्य आहे, अर्थात देशाच्या अर्थव्यवस्थेस लकवा मारला हे स्पष्ट दिसतंय. विद्यमान सरकार हे तज्ञांच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. देशाची अर्थव्यवस्था म्हणजे त्यांच्या दृष्टीने शेअर बाजाराचा सट्टा झालाय असं म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. राज्यातील खराब रस्त्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यांना आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. जर्मन तंत्रज्ञान वापरून 3000 किलोमीटर रस्त्यांच्या पृष्ठभागाचे मजबूतीकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक आयोजित केली होती. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, हरित इमारत प्रकल्प आणि विविध प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. आजारी असल्यामुळे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला काल गैरहजर होत्या. त्यानंतर रात्री 12:07 ट्विट करत पंकजा मुंडे यांनी येत्या 12 तारखेला गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्याचं आवाहन समर्थकांना केले. 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना गोपीनाथ गडावर येण्याचं आमंत्रण, तुम्ही सारे या, हा दिवस आपल्यासाठी स्वाभिमानाचा आहे असं ट्विट त्यांनी केलंय. भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्या भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या विरोधातील पुरावे पक्षश्रेष्ठींकडे दिले असल्याचं त्यांनी काल सांगितले. तसेच कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या जनपद येथील निवासस्थानी दोघांमध्ये तब्बल 1/2 तास चर्चा झाली, पण ही चर्चा नेमकी कोणत्या विषयावर होती या संदर्भात माहिती मिळू शकली नाहीये. मात्र बहुजन विकासाला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न होतो ही खदखद एकनाथ खडसेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे आणि याच अनुषंगाने ही बैठक नक्कीच महत्वाची ठरणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या जवळकीच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरलाय. हे दोन्ही नेते करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात एकत्र आले होते. यावेळी दोघांनी शेजारी बसून गप्पा मारल्या, त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले. दरम्यान या भेटीनंतर आम्ही काही कोणाचे कायमचे दुश्मन नसतो असं वक्तव्य अजित पवारांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेत. मला 12 मधील प्रचंड कामं करायची आहेत. मला ज्यांनी निवडून दिलं आहे त्यांची कामं करणं हेच माझं एकमेव काम आहे, तेच मी करत राहणार आहे. मी उपमुख्यमंत्री व्हावं अशी कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी दिलंय. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात येऊन आपला कार्यभार स्वीकारलाय. मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावरच्या केबिनचा थोरातांनी ताबा घेतलाय. यावेळी पुष्पगुच्छ देऊन थोरातांचं स्वागत करण्यात आलंय. यावेळी थोरातांनी खातेवाटपासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 5 वर्ष सरकार चालवायचं आहे, त्यामुळे खातेवाटपाला वेळ लागतो असं ते म्हणाले. तर देवेंद्र फडणवीसांना अधिक देवपूजेची गरज असल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय. पनवेल तालुक्यात एक मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली. गेल्या 4 दिवसात बॅगमध्ये मृतदेह आढळण्याचं प्रमाण वाढत चालले. दाढे नदीच्या किनाऱ्यावर एका बॅगमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडलाय. रेक्झिनच्या बॅगमध्ये असलेला हा मृतदेह पुतला असून त्याचा खून केल्यानंतर तो या ठिकाणी टाकून दिल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. अद्याप मृताची ओळख पटलेली नाहीये आणि पोलीस पुढचा तपास करत आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या आरोपींविरोधात मुंबई हायकोर्टाने मोठा निकाल दिलाय. कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली. या खून खटल्यामध्ये 11 आरोपी आहेत. या खटल्यात अरुण गवळी आणि इतर आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात सर्व दोषींनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं.
कर्नाटक मधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. भाजपने 15 पैकी 12 जागा जिंकत कर्नाटकात आपली सत्ता कायम राखली आहे, तर उरलेल्या 2 जागी काँग्रेस आणि 1 जागी अपक्षाने आपला विजय निश्चित केलाय. या निकालामुळे बीएस येडियुरप्पा हे मुख्यमंत्री पदावर कायम राहतील. काँग्रेसने आपला पराभव मान्य केला असून काँग्रेसचे नेते दिनेश गुंडूराव यांनी कर्नाटकातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत कर्नाटक राज्य अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावरून देश हादरून गेला असून सगळीकडे संतापाची लाट आहे. अशातच आता बीडमध्ये पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऊसतोड मजुराच्या मुलीवर दिवसा ढवळ्या ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पुणे येथून महाबळेश्वरला जाणारी शिवशाही बस आणि महाबळेश्वरवरून पुण्याकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल यांची पसरणी घाटातील वळणावर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये खासगी ट्रॅव्हल पलटी झाली आणि त्यामध्ये 25 ते 30 लोक जखमी झालेत. दैव बलवत्तर म्हणून खासगी बस पलटी होऊन कठड्याला धडकून थांबली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. बुलढाणा जिल्ह्यातील एका दिव्यांग महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी आता परभणी धनगर समाज आक्रमक झालाय. मेंढपाळ असणाऱ्या दिव्यांग महिलेचा दिव्यांग असल्याचा गैरफायदा घेत नराधमांनी बलात्कार केला होता. या नराधमांवर कारवाई करावी आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना कडक शिक्षा करावी या मागणीसाठी परभणी धनगर समाजाकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पावसामुळे कांद्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे कांद्याचे दर 160 रुपये किलो पर्यंत पोहोचलेत. गोवा फलोत्पादन महामंडळाने नाशिक येथून कांदा खरेदी करून तो 90 रुपये किलो दराने विक्रीस ठेवल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. कांद्याचे दर वाढत असल्याची गंभीर दखल घेत गोवा राज्य सरकारने फलोत्पादन महामंडळातर्फे स्वस्त दराने कांदा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. नेपाळमध्ये सुरू असलेल्या 13व्या दक्षिण आशियाई स्पर्धेमध्ये आज कबड्डीचे अंतिम सामने पार पडले. पुरुष आणि महिला दोन्ही गटात भारतीय संघाने वर्चस्व राखत सुवर्णपदक पटकावले. महिला गटात भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात अंतिम सामना रंगला होता. मध्यंतरानंतर 14-10 अशी अवघ्या 4 गुणांची आघाडी भारताकडे होती, परंतु उत्तरार्धामध्ये भारतीय संघाने आक्रमक खेळ करत 50-13 असा एकतर्फी विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाड आणि डोपिंगच्या आरोपाखाली रशियावर 4 वर्षांची बंदी घातली. आता यामुळे पुढील 4 वर्ष रशियाचा कोणताही खेळाडू कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकणार नाहीये. रशियाच्या खेळाडूंबाबत डोपिंगची अनेक प्रकरणे उघडकीस आली होती, त्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप देखील झाले. अखेर सोमवारी वाडाने रशियावर 4 वर्षांची ऑलिम्पिक बंदी घातलीये. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडवर आधारित MCLR कर्जदरात 0.10% कपात केली. 10 डिसेंबर पासून नवीन दर लागू होतील. यामुळे SBI MCLR संबंधित असलेली गृह वाहन आणि अन्य कर्ज स्वस्त होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. क्रिकेट नंतर तो आता 91 रूपात चाहत्यांच्या भेटीला येतोय. या नवीन रूपामध्ये धोनी देशाची शौर्यगाथा प्रेक्षकांच्या समोर मांडणार आहे. सैनिकांच्या शौर्याला फारशी प्रसिद्धी मिळत नाही, किंबहुना जवानांना तशी अपेक्षाही नसते, मात्र आपल्या सैनिकांचे शौर्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भारतीय सैनिकांची कशा प्रकारे मर्दमकी गाजवली जाते हे दाखवण्यासाठी धोनी टीव्हीवर एक मालिका घेऊन येतोय. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे तेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.